तर आता या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कॉल टू ॲक्शन म्हणजे काय आहे, कॉल टू ॲक्शन बटन कसा ॲड करायचा आपल्या पेजवर. तुम्हाला बघा ऑप्शन दिसतो आहे ॲड बटन, तो इथे ॲड बटनवर तुम्ही जेव्हा तुमचा माऊस न्याल त्यानंतर तुम्हाला इथे काय होणार आहे ते तुम्हाला इथे वरती बघा लिहून आलेलं असेल. तुमच्या पेजवरनं लोकांना जर काही ॲक्शन घ्यायची असेल, तुम्हाला मेसेज करायचा असेल, कॉन्टॅक्ट करायचा असेल, तर त्यासाठी तुम्ही इथे बटन ॲड करा. ते ॲड बटनवर क्लिक करायची, त्यानंतर इथे कोणत्या प्रकारचं बटन तुम्हाला ॲड करायचं हे तुम्हाला इथे दिसतं. इथे बघा सगळ्यात पहिलं म्हणजे काय, मेक अ बुकिंग विथ यू, म्हणजे तुमचं जर कोणतं हॉटेल असेल किंवा दुसऱ्या प्रकारे असं कोणती सर्व्हिस तुम्ही देत असाल जी तुम्हाला इथे बुक करावी लागते, तुम्ही इथे मेक अ बुकिंग विथ यू ते ऑप्शन देऊ शकता. त्यानंतर तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट कोणाला करायचं असेल तर कॉन्टॅक्टचं ऑप्शन देऊ शकता. लर्न मोर अबाउट युअर बिझनेस, म्हणजे तुम्हाला जर तुमच्या बिझनेसबद्दल अधिक माहिती द्यायची असेल इथे तर तुम्ही हे बटन ऑड करू शकता. जर तुमचं कोणतं दुकान असेल किंवा तुम्ही ऑनलाईन काही सेल करत असाल तुम्ही ते शॉपचं बटन ॲड करू शकता. त्यानंतर तुमचं कोणतं ॲप असेल किंवा तुमचा गेम असेल कोणता तर तुम्ही ॲप डाउनलोडसाठी सुद्धा बटन ॲड करू शकता. आता आपण बटन ॲड करणार आहोत कॉन्टॅक्ट असं. कॉन्टॅक्टवर तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे बघा तुम्हाला अजून भरपूर ऑप्शन आले की तुम्हाला कॉन्टॅक्ट असं इथे लिहायचं आहे. इथे बघा तुम्ही जसं क्लिक करणार तर तुम्हाला इथे वरती दिसणार कॉन्टॅक्ट असं करायचं आहे, सेंड मेसेज करायचं आहे, कॉल नाव करायचं आहे, साइन अप करायचं आहे, सेंड ईमेल करायचं आहे की व्हॉट्सअप करायचं आहे. सो आता तुम्हाला जे हवं असेल बटन ते तुम्ही इथे करू शकता. आपण सेंड मेलचं बटन करून बघूया. सेंड मेलवर क्लिक केल्यानंतर इथे बघा तुम्हाला वरती बटन दिसतं आहे, सेंड मेल बटन इथे आलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथे तुमचा ईमेल आय डी ॲड करायचा आहे. जो ईमेल आय डी आपण आपल्या जर पेजवर ऑलरेडी ॲड केला असेल तर तो इथे होऊन जातो. समजा तुम्हाला हे बटन आता परत चेंज करायचं, तुम्हाला ईमेल नको आहे, तुम्ही एडिटवर जायचं. त्यानंतर तुमच्यापुढे अजून एक ऑप्शन येतो व्हॉट्सअपचा. तुम्हाला जर असं वाटत असेल की जे माझ्या पेजवर येत आहेत त्या लोकांनी मला व्हॉट्सअप करावा किंवा माझ्या टीम मेंबर्सना व्हॉट्सअप करावा तर तुम्ही इथे व्हॉट्सअपवर क्लिक करू शकता. त्यानंतर इथे सेंड व्हॉट्सअप मेसेजचा ऑप्शन येतो, तर क्लिक करून इथे तुमचा व्हॉट्सअपचा नंबर ॲड करू शकता. व्हॉट्सअपचा नंबर जेव्हा इथे तुम्ही ॲड करणार त्यानंतर तुमच्या पेज जे आहे त्या पेजवर व्हॉट्सअप नावचं बटन ॲड होतं. इथे बघा व्हॉट्सअप लिंक तुम्ही इथे करू शकता. मी तुमच्या फेसबुक पेजला तुम्ही व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम दोन्ही लिंक करू शकता. तर व्हॉट्सअप लिंक करण्यासाठी तुम्ही बाहेर जेव्हा क्लिक केलीत त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा कंट्री कोड टाकायचा आहे इंडिया. त्यानंतर इथे तुम्ही तुमचा व्हॉट्सअप नंबर टाकून घ्या जो काही असेल तो. आणि ते व्हॉट्सअप नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे सेंड कोडवर क्लिक करायचे आहे. तुम्ही जेव्हा सेंड कोडवर क्लिक करणार तेव्हा तुमच्या व्हॉट्सअपचा जो नंबर असतो त्यावर एक कोड येतो. इथे बघा एक कोड येतो, आता मग डमी नंबर टाकलेला आहे त्यामुळे इथे नंबर व्हॅलिड दाखवत नाही, पण एक कोड येतो. आणि तो कोड टाकल्यानंतर तुम्हाला तो कोड इथे टाकायचा असतो आणि तुमचं बटन व्हेरीफाय होतं आणि तुमचं जे पेज असतं त्या पेजवर तुमचं बटन दिसायला लागेल, ज्याला कॉल टू ॲक्शन बटन असं म्हणतात की सेंड व्हॉट्सअप नाव. तर अशा प्रकारे तुम्ही कोणतेही कॉल टू ॲक्शन तुमच्या फेसबुक पेजवर ॲड करू शकता. याचा फायदा असा असतो की कस्टमर तुम्हाला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतो. कस्टमर फक्त तुमचा फेसबुक पेज बघून जात नाही, त्याला जर काही तुमच्याबद्दल माहिती हवी असेल किंवा तुमचे जर प्रोडक्ट सेल विकत घ्यायचे असतील तर तो इथे डायरेक्ट बटन ॲड करू शकतो. समजा तुमची कोणती वेबसाईट असेल आणि तुम्ही कोर्सेस वगैरे सेल करत असाल किंवा तुम्ही कोणती गोष्ट सेल करत असाल तर तुम्ही इथे शॉप विथ यू करू शकता, शॉप नावचं बटन ॲड करू शकता. आता इथे बघा शॉप नावमध्ये तुम्हाला दोन ऑप्शन आले, वेबसाईट लिंक. सो मी माझ्या वेबसाईटची लिंक जी मग अशी मी कॉपी केली होती इथे टाकतो, सेव्ह करतो, फिनिशवर क्लिक केल्यानंतर आत्ता तुम्ही बघत असाल की माझ्या वेबसाईटला शॉप नावचं बटन म्हणजे माझ्या फेसबुक पेजला शॉप नावचं बटन ॲड झालेलं आहे. आता या बटनवर मी जेव्हा क्लिक करतो तेव्हा मला तीन ऑप्शन येतात, एक म्हणजे टेस्ट बटन, एक म्हणजे एडिट बटन आणि तिसरं म्हणजे डिलीट बटन. तर मी टेस्ट करून बघतो की बटन योग्य प्रकारे चालतं आहे का. सो मी टेस्टवर क्लिक केली, टेस्टवर क्लिक केल्यानंतर नवीन एक कॉलम इथे ओपन झाला आणि तो डायरेक्टली माझ्या वेबसाईटवर गेला. इथे माझी वेबसाईट ओपन झालेली आहे. सो आता अशा प्रकारे फायदा असा होतो आपल्याला या बटनचा की पहिलं म्हणजे हे सर्व फ्री आहे यासाठी काही चार्ज नाही लागत, आणि दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या फेसबुक पेजवर जेव्हा तुम्ही ट्राफिक आणता ते ट्राफिक तुम्ही भरपूर ठिकाणी नेऊ शकता. तर हा एक त्याच्यामधला मार्ग आहे की तुम्ही वेबसाईटची लिंक इथे द्या, त्यानंतर जे कोणी ट्राफिक तुमच्या फेसबुकवर येत असेल ज्याला तुमचं काही खरेदी करण्याची इच्छा असेल प्रोडक्ट सो याच्यावर जाईल आणि तुमच्या डायरेक्टली वेबसाईटवर पोहोचेल, जेणेकरून तुमच्या वेबसाईटवर सुद्धा ट्राफिक वाढायला याच्यामुळे मदत होईल. त्यामुळे तुम्ही जर फेसबुक पेज बनवत असाल तर तुमच्या पेजला कॉल टू ॲक्शन बटन नक्की ॲड करा, ही सेटिंग तुमच्याकडे करून घ्या. तुम्हाला कसं ॲड करायचं मी ह्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिकली करून दाखवलेलं आहे. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहून घेणार आहोत की आपलं इंस्टाग्राम अकाउंट जे असतं ते फेसबुकला कसं लिंक करायचं.